वेलकम इन चाणक्य अकॅडमी. मी लावंडे सर. मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरचा 8 नंबरचं लेक्चर घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. लेक्चर स्टार्ट करण्याआधी पाठीमागच्या लेक्चर नंबर 7 चे काही होमवर्क तुम्हाला दिले होते. त्या होमवर्कचे अँसर हे समोर दिले. तर अँसर पहिले टॅली करा, तुमचे अँसर आणि ही अँसर मॅच होत आहे का. हे जे अँसर आहे याचा रिझल्ट इम्पॉर्टंट आहे. खाली हा जो रिझल्ट दिलेला आहे, ऑब्झर्व दॅट दी ट्रूथ व्हॅल्यूज इन कॉलम नंबर डॅन डॅश अँड कॉलम नंबर डॅन डॅश आर आयडेंटिफिकल. आणि त्यानंतर तो रिझल्ट राईट करणं इम्पॉर्टंट आहे. याला 1 मार्क्स असतो. तुम्ही फक्त टेबल ड्रॉ केला तर फुल मार्क्स भेटणार नाही. रिझल्ट खाली राईट करायचा आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड, त्याचा अँसर खाली दिलेला आहे. एक्झाम्पल नंबर 3, एक्झाम्पल नंबर 4. स्क्रीनशॉट करा किंवा पॉज करून राईट करून घ्या. तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या फॉर्ममध्ये चेक करा आणि तुमचे अँसर टॅली करा. ज्यांनी पाठवले होते, एक दोन याच्यात मिस्टेक होत्या तर त्यांना मी रिसेंड केले होते अँसर, त्यांनी पण चेक करा तुमचे अँसर असे आहेत का. इन दिस लेक्चर वी कॅन सी पॉईंट टोटोलॉजी. टोटोलॉजी स्टार्ट करण्याआधी एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे की हे जे लेक्चर चालू आहे, लेक्चर नंबर 8 आणि लेक्चर नंबर 7 पाठीमागचं झालेलं, ही न्यू सिलेबसनुसारच चालू आहे. मीन्स आता जो PDF फॉर्मॅट आलेला आहे आपल्याकडे त्याच्यानुसारच आपण लेक्चर घेतोय, किंवा त्याच्यात येणारे एक्झाम्पल हे त्याच्यानुसारच आहे. पाठीमागचे झालेले लेक्चर हे ओल्ड सिलेबसनुसार जरी असतील तर डेफिनेशन पॉईंट तेच होते, त्याच्यानुसारच सर्व होतं. फक्त चेंजेस काय झालेले, तर पाठीमागच्या लेक्चर्समध्ये एक्झाम्पल जे झालेले आहेत हे जो ओल्ड सिलेबस होता त्याच्यामधले आपण एक्झाम्पल घेतले, तर ते एक्झाम्पल न्यू सिलेबसमध्ये आहेच, प्लस काही ॲडिशनल पण त्यांनी टाकलेले आहेत. तर जे नवीन असतील तुम्ही चेक करा सिलेबस, त्याच्यामध्ये तुम्हाला जे न्यू एक्झाम्पल दिसतील ते तुम्ही होमवर्क म्हणून करू शकता. पॉईंट तेच आहेत, डेफिनेशन तशाच आहेत, सिंपल लँग्वेजमध्ये दिलेलं डेफिनेशन आहे. कारण मी PDF चेक केली न्यू आलेली, तर पाठीमागच्या डेफिनेशन ह्या सिंपल आहेत समजण्यासाठी पण, तर तुम्ही त्या डेफिनेशन केल्या तरी चालेल. किंवा त्याला टॅली करा न्यू याच्यामध्ये पण, त्या डेफिनेशनने थोडंसं वर्डिंग चेंज केलेलं आहे, बाकी काहीच नाही. तर सिलेबस जरी नवीन असेल तरी चॅप्टर हा पाठीमागच्या सिलेबसमध्ये पण होता, त्याच्यामुळं तयारी लागा. बुक्सच्या प्रिंट पण आलेल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढतंय, तर तुम्ही काय करा आत्ताच अभ्यासाला लागा. कारण 12th साठी आपल्याला नंबर ऑफ डेज हे कमी भेटतात, त्याच्यामुळं तयारी करा. आज आहे आपल्याकडं नंबर ऑफ डेज ज्यामध्ये आपण स्टडी करू शकतो, तर हा चॅप्टर आहे, रीड करा आणि ह्या महिन्याभरात तुम्ही कम्प्लीट करा. ठीक आहे, याचे डेफिनेशन घेऊ आपण. डेफिनेशन आहे टोटोलॉजीचे, ए स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कंपोनंट इज कॉल्ड ए टोटोलॉजी. मग आता टोटोलॉजी कशाला म्हणायचं आहे, तर तुम्हाला देताना काही कॉम्बिनेशन करून ट्रूथ व्हॅल्यूचा काहीतर स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला दिलेलं आहे. मग आता तुम्हाला आयडेंटिफाय करायचा हा स्टेटमेंट पॅटर्न टोटोलॉजी आहे का. मग हा कसा चेक करणार आहे, वी कॅन प्रिपेअर फॉर ट्रूथ टेबल दॅट स्टेटमेंट पॅटर्न. त्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी तुम्हाला ट्रूथ टेबल बनवायचं आहे आणि लास्ट कॉलममधल्या एंट्रीज चेक करायच्या. इफ दी ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम्स आर टी ऑर ट्रू, जर समजा लास्ट कॉलमच्या सर्व एंट्री ह्या टी किंवा ट्रू असतील तर तुम्ही काय म्हणणार आहे, दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न काय आहे, टोटोलॉजी. ठीक आहे, लक्षात ठेवा. याच्यावर पण एक्झाम्पल येतो, जसं पाठीमागं लॉजिकल इक्वॅलन्स, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रूथ टेबल प्रिपेअर करण्यासाठी विचारतात, तर हा पण टॉपिक इम्पॉर्टंट आहे कारण यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं समजून घ्या कशाला टोटोलॉजी म्हणायचं आहे. मग आता एक्झाम्पलवर आपण चेक करू की टोटोलॉजी कशी असते. मग एक्झाम्पल दिलेलं आहे पी ऑर निगेशन पी. ठीक आहे, याचा ट्रूथ टेबल आपण प्रिपेअर करणार आहे आणि ट्रूथ टेबलमध्ये जे काय आपल्याला असाइनमेंट किंवा कॉम्बिनेशन फॉर्म करून दिलेले आहे त्या स्टेटमेंट पॅटर्नचा आपण लास्ट कॉलमच्या एंट्रीज चेक करणार आहे. मग याच्यासाठी टेबल फॉर्म केला. टेबलमध्ये दोनच पॉसिबिलिटी येतील कारण एकच स्टेटमेंट दिलेलं आहे पी आणि पुढे त्याचं निगेशन आहे, तर दोनच पॉसिबिलिटी राहतील. रो टूच राहतील, एकामध्ये कंडिशन येईल ट्रू आणि सेकंडमध्ये काय येईल फॉल्स. ठीक आहे, मग आता याचा जर टेबल आपण फॉर्म केला तर टेबलमध्ये चेक करा पुढे निगेशन राईट केलं तर टीचं निगेशन काय होतं, एफ, एफचं निगेशन टी,
मग लास्ट कॉलम मध्ये तुम्हाला काय करायचं, पी ऑर निगेशन पी चा टेबल कॉलम फॉर्म करायचा. मग ऑर मीन्स डिजंक्शन, डिजंक्शन चा ट्रूथ टेबल काय आहे, इफ बोथ स्टेटमेंट हॅविंग ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स देन फॉल्स अदरवाइज ट्रू. मग चेक करा बरं दोन्ही फॉल्स आहेत का, नाही आहेत, मग इथे काय येणार आहे टी टी. मग असं जर लास्ट कॉलम मध्ये जर सर्वच एंट्री किंवा ट्रूथ व्हॅल्यूज ह्या टी टी असेल, तर जे काय स्टेटमेंट पॅटर्न किंवा जे काय असाइनमेंट तुम्हाला दिलेली आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे टोटोलॉजी. समजलंय? ठीक. नेक्स्ट डेफिनेशन कॉन्ट्राडिक्शन. मग आता कॉन्ट्राडिक्शन कशाला म्हणणार आहे, ए स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ इज फॉल्स फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राइम कंपोनंट इज कॉल्ड ए कॉन्ट्राडिक्शन. एक्झॅक्टली सेम टू टोटोलॉजी. टोटोलॉजीच्या सेमच आहे, तुम्हाला जे काय असाइनमेंट दिलेले असेल किंवा जे काय ऑल कॉम्बिनेशन फॉर्म करून ट्रूथ व्हॅल्यूज तुम्हाला जसे फाईंड करायला सांगितलेले, त्याच्या सर्व सर्व एंट्रीज जर फॉल्स असतील लास्ट कॉलममधल्या, तर तुम्ही त्या स्टेटमेंट पॅटर्नला किंवा जी काय असाइनमेंट असेल त्याला काय म्हणणार आहे कॉन्ट्रडिक्शन. ठीक आहे. मग याचं पण आपण एक्झाम्पल चेक करू. एक्झाम्पल आहे पी अँड निगेशन पी, सेम फॉर अबोव. इथे पण दोनच काय पॉसिबिलिटी असतील, ट्रू आणि फॉल्स. मग आता निगेशनमध्ये चेक करा, टीचं निगेशन एफचं निगेशन टी. मग लास्टमध्ये काय करायचं आहे, कंजंक्शनचं टेबल घ्यायचं. कंजंक्शनचं टेबल काय आहे, इफ बोथ स्टेटमेंट हॅविंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू देन ट्रू अदरवाइज फॉल्स. मग दोन्ही ट्रू आहेत का, नाही, मग इथे काय येणार आहे फॉल्स. मग लास्टच्या एंट्री जर फॉल्स असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे कॉन्ट्रडिक्शन. नेक्स्ट थर्ड वन कॉन्टिजन्सी. मग आता कॉन्टिजन्सी कशाला म्हणणार आहे, तर सिम्पल डेफिनेशन आहे, ए स्टेटमेंट पॅटर्न हुज विच इज नायदर अ टोटोलॉजी नॉर अ कॉन्ट्रडिक्शन इज कॉल्ड ए कॉन्टिजन्सी. मग कॉन्टिजन्सी कशाला म्हणायचं आहे, असं स्टेटमेंट पॅटर्न की जे टोटोलॉजी पण नाही आहे आणि कॉन्ट्रडिक्शन पण नाही. मग टोटोलॉजी पण नाही कॉन्ट्रडिक्शन नाही आहे म्हणजे कसं असेल ते, तर त्याच्यामध्ये सर्व सर्व एंट्री टी पण असतील आणि सर्व सर्व एंट्री एफ पण असतील. मीन्स काही एंट्री ट्रू काही एंट्री फॉल्स असं जर कॉम्बिनेशन बनलेलं असेल तर त्याला आपण टोटोलॉजी पण म्हणणार नाही कॉन्ट्रडिक्शन पण म्हणणार नाही. मग त्याला काय म्हणायचं आहे कॉन्टिजन्सी. ठीक आहे, कॉन्टिजन्सी. मग आता याच्यामध्ये जर एकच फॉल्स व्हॅल्यू असेल आणि बाकी सर्व ट्रू असेल तर मग त्याला टोटोलॉजी म्हणायचं का, नाही. एक जरी व्हॅल्यू डिफरंट असेल तर ती टोटोलॉजी होणार नाही. किंवा सर्व सर्व व्हॅल्यू एफ असतील आणि एक जरी टी असेल तरी आपण त्याला तुम्ही त्याला कॉन्ट्रडिक्शन म्हणणार नाही. मग अशा वेळेस त्याला काय म्हणायचं आहे कॉन्टिजन्सी. मग याचं एक्झाम्पल चेक करा. एक्झाम्पल आहे पी अँड क्यू, आपला कंजंक्शनचा टेबल. मग आता कंजंक्शनचा टेबल कसा होता, अशा फॉर्ममध्ये. मग आता चेक करा टेबलमध्ये, हा टेबल तयार करून दिलेला आहे. लास्ट एंट्री चेक करा, याच्यामध्ये काय ही टी आणि बाकी सर्व काय फॉल्स, मीन्स कॉम्बिनेशन बनलेलं आहे. मग आता कॉम्बिनेशन जर बनलं असेल तर याला आपण काय म्हणणार आहे कॉन्टिजन्सी. समजते? अशा फॉर्ममध्ये आलं तर कॉन्टिजन्सी, आणि पाठीमागच्या फॉर्ममध्ये आलं ऑल एंट्रीज टी आल्या तर टोटोलॉजी, ऑल एंट्रीज एफ आल्या तर कॉन्ट्रडिक्शन, आणि कॉम्बिनेशनमध्ये आल्या टी आणि एफच्या तर त्याला काय म्हणणार आहे कॉन्टिजन्सी. ठीक आहे. एक्झाम्पल, युझिंग ट्रूथ टेबल्स एक्झामाइन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ टोटोलॉजी ऑर अ कॉन्ट्रडिक्शन ऑर कॉन्टिजन्सी. एक्झाममध्ये पण असाच क्वेश्चन आहे, टेबल तयार करायला लागतील आणि तुम्हाला विचारतील खाली दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न हे टोटोलॉजी आहे कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिजन्सी आहे. मग आता तिन्ही डेफिनेशन जरी तुम्हाला माहीत असतील तरी डेफिनेशननुसार तुम्हाला सांगायचं असं टोटोलॉजी आहे कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिजन्सी आहे, तर तुम्हाला टेबल फॉर्म करूनच सांगायचं आहे. त्याच्यामुळं तिघांपैकी कुठलंही येत असेल तरी टेबल पहिले मस्ट आहे. मग आता पहिले एक्झाम्पल घेऊन टाकू आपण. एक्झाम्पल आहे पी अँड क्यू अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे, हे स्टेटमेंट पॅटर्न आहे, याचा टेबल फॉर्म करायचा आहे. मग आता टेबल जर फॉर्म करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे याचे नंबर ऑफ कॉलम किती होतील आणि नंबर ऑफ रोज किती होतील. तर याच्यामध्ये कंपोनंट स्टेटमेंट टू आहे, तर याचे नंबर ऑफ रोज असतील फोर. आणि तुम्ही याच्यात लॉजिकल कनेक्टिव्ह चेक केले तर वन टू हा पण काउंट होईल, कारण हा अँड जो आहे तो पी आणि क्यू मध्ये आणि हा जो अँड आहे तो ब्रॅकेटमध्ये. मीन्स वन टू थ्री फोर फाईव्ह, फाईव्ह कनेक्टिव्ज आहे प्लस टू कॉम्पोनंट स्टेटमेंट आहे. फाईव्ह प्लस टू किती झाले, सेवन. सेवन कॉलम असतील आणि रोज फोर असतील, तर टेबल अशा फॉर्ममध्ये काउंट करा. वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन, सेवन कॉलम आणि हे फोर रोज. वन टू थ्री फोर. ठीक आहे, मीन्स आता ऑब्झर्व करून ठरवायचं इथे काय नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम कसे आले सांगायची आवश्यकता नाही, हे तुमच्यासाठीच आहे.
टेबल प्रिपेयर करण्यासाठी। मग आता वन बाय वन राईट करा, पहिले तर दोन स्टेटमेंट आहे कंपोनंट स्टेटमेंट ते राईट करा, नंतर निगेशन आहे का दोघांचं निगेशन आहे ते राईट करा। मग आता निगेशन झाल्यानंतर कॉम्बिनेशन बनवायचे आहे, पहिला हा ब्रॅकेट घेऊन टाका तो इथे राईट केला, नंतर हा ब्रॅकेट घ्या तो इथे राईट केला, नंतर त्याचं कॉम्बिनेशन काय अँडचं ते लास्टमध्ये राईट केलं, ठीक आहे। मग आता टेबल फॉर्म करा, पहिले फोर कंडिशन येतील दोन स्टेटमेंट असल्यानंतर, फोर कंडिशन काय ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स। मग आता निगेशन पी, पीचं निगेशन राईट करायचं आहे, पीचं निगेशन मीन्स टीचं निगेशन एफ, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी आणि एफचं निगेशन टी, नंतर काय निगेशन ऑफ क्यू। मग क्यूचं निगेशन राईट करायचं, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, समजलं। मग आता निगेशन बनवले, मग आता इथे काय राईट करायचं आहे तर इथे राईट करायचं आहे पी अँड टी, अँड मीन्स कंजंक्शन। मग कंजंक्शनचं टेबल आठवा बरं, काय आहे कंजंक्शनचं टेबल, इफ बोथ स्टेटमेंट हॅविंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स। मग आता चेक करा पी आणि क्यू मध्ये दोन्ही ट्रू कुठे आहेत, इथे, मग हे काय ट्रू, बाकीचे ठिकाणी आहेत का ट्रू, नाही आहेत, मग बाकीच्या ठिकाणी अदरवाईजची कंडिशन, अदरवाईजची कंडिशन काय फॉल्स, ठीक आहे। पुढे निगेशन पी ऑर निगेशन क्यू, मग ऑर ए मीन्स डिजंक्शन, डिजंक्शनचा टेबल काय आहे, इफ बोथ स्टेटमेंट हॅविंग ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू। मग चेक करा बरं निगेशन पी आणि निगेशन क्यू मध्ये दोन्ही फॉल्स कुठे आहे, ते इथे दिसत आहे, मग येईल फॉल्स, बाकीच्या ठिकाणी दिसत आहे का फॉल्स, नाही, मग बाकीच्या ठिकाणी काय कंडिशन राईट करायची अदरवाईज, ठीक आहे। मग राईट केली, मग लास्टचा कॉलम, लास्टच्या कॉलममध्ये काय आहे, तर हा जो कॉलम नंबर फिफ्थ आहे आणि कॉलम नंबर सिक्स आहे याच्यामध्ये काय करायचं आहे, ऍड घ्यायचं आहे, मीन्स काय घ्यायचं आहे कंजंक्शन। मग कंजंक्शनचं टेबल काय आहे, इफ बोथ स्टेटमेंट हॅविंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स। मग चेक करा बरं दोन्ही ट्रू कुठे दिसत आहे, इथे आहेत का, इथे आहेत का, इथे आहेत का, नाही आहे, मग अदरवाईजची कंडिशन काय फॉल्स। मग लास्टच्या कॉलममधले ट्रूथ व्हॅल्यू चेक करा बरं, टी ए एफ ए की कॉम्बिनेशनमध्ये, तर ऑल एंट्रीज आर एफ ए। मग ऑल एंट्रीज जर एफ असेल तर खाली रिझल्ट कसं राईट करणार, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन दी लास्ट कॉलम आर एफ, ठीक आहे। आणि मग खाली मी काय म्हणणार, हेन्स इट इज अ कॉन्ट्रडिक्शन, समजलं। थ्री मार्क्ससाठी असा क्वेश्चन विचारला जाईल पेपरमध्ये, तर तुम्हाला टेबल प्रिपेअर करायचं आहे आणि टेबल झाल्यानंतर खाली त्याचा रिझल्ट द्यायचा आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे सांगायचंच आहे, फक्त टेबल नाही फॉर्म करायचं आहे, याला पण मार्क्स असतं खाली राईट करण्यासाठी। नेक्स्ट एक्झाम्पल नंबर सेकंड, पी ऑर क्यू ऑर आर डबल इम्प्लिकेशन, पी ऑर क्यू ऑर आर, ठीक आहे। मग आता याच्यासाठी चेक करा बरं, कॉम्पोनंट स्टेटमेंट थ्री आहे, थ्री असेल तर टू रेस्ट पॉवर थ्री मीन्स एट, एट रोज येतील आणि कॉलम किती येतील, तर लॉजिकल कनेक्टिव्ह चेक करा, वन टू थ्री फोर फाईव्ह, ठीक आहे। मग फाईव्ह प्लस टू किती झाले, सेवन, मीन्स सेवन काय येणार आहे कॉलम आणि रोज तर एट येणार आहे, ठीक आहे। मग हा तुमचा टेबल आहे, चेक करा, एट कंपोनंट स्टेटमेंट थ्री होते, तर मग ते काय होईल, फाईव्ह प्लस थ्री एट होतील, अजून एक ॲड होईल, ठीक आहे। मग एट कॉलम्स आणि एट रोज येतील, बरोबर आहे। मग आता थ्री कंपोनंट स्टेटमेंट आहे तर कंडिशन राईट करून घ्या, थ्री कंपोनंट स्टेटमेंट असेल तर आपण पीच्या कंडिशन काय राईट करतो, फर्स्ट फोर आर ट्रू नेक्स्ट फोर आर फॉल्स। क्यूची कंडिशन काय राईट करतो, फर्स्ट टू आर ट्रू नेक्स्ट टू आर फॉल्स अँड वी कॅन राईट अल्टरनेट, अल्टरनेट फॉर्ममध्ये राईट करतो। आणि आरचं कंडिशन काय राईट करतो, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स आणि वी कॅन राईट अल्टरनेट, मग ट्रू फॉल्स असं खाली राईट करत जातो। मग आता पुढे चेक करा, पुढे काय करायचं आहे, पी ऑर क्यू करायचं आहे, ठीक आहे। पी ऑर क्यू मीन्स पी आणि क्यू कॉलम नंबर वन कॉलम नंबर टू मध्ये डिजंक्शन घ्यायचं आहे। डिजंक्शनचं ट्रू टेबल काय आहे, इफ बोथ स्टेटमेंट हॅविंग ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू। मग चेक करा बरं, पी आणि क्यू मध्ये दोन्ही फॉल्स कुठे दिसत आहे, इथे नाही आहे, इथे नाही, इथे नाही आहे, इथे दिसत आहे फॉल्स, मग इथे काय येईल एफ, इथे दोन्ही पण फॉल्स दिसत आहे, इथे काय येईल एफ, मग राहिलेल्या कंडिशन काय येतील अदरवाईजच्या ट्रू, ठीक। पुढे नेक्स्ट कॉलममध्ये काय आहे, पी ऑर क्यू ऑर आर ह्या दोघांमध्ये काय करायचं, परत डिजंक्शन घ्यायचं आहे। मग डिजंक्शनचं टेबल काय, आपला बोथ स्टेटमेंट आर फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू। मग दोन्ही फॉल्स आहे का चेक करा, कॉलम नंबर थ्री आणि कॉलम नंबर फोर मध्ये नाही, इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे नाही आहे, लास्टच्या ह्याच्यात दिसत आहे, मग इथे काय आला एफ, मग राहिलेल्या कंडिशन काय येतील अदरवाईज टी, समजले। मग आता पुढे
मग आता पुढे काय म्हणलेलं आहे, क्यू और आर हे लक्षात आलं ना वरती कसं राईट केलं हे सांगायची आवश्यकता आहे का? ही ते ऑब्झर्व करायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, ह्या एंट्रीज राईट करून घ्यायचं आहे. आता जे होमवर्क पाठवलेले आहे बऱ्यापैकी हा रो जो आहे प्रत्येकाचा बरोबर येतो आहे, फक्त कधी कधी जे कनेक्टिव्ह आहे रिपीट झाल्यानंतर काहींचं कन्फ्युजन होत आहे की तो एकदा काउंट करायचा दोनदा काउंट करायचा, तर ते प्रॅक्टिस करूनच क्लिअर होईल. प्रॅक्टिस करत राहा, तुमच्या लक्षात येऊन जाईल काय होतं आहे ते. ठीक आहे, मग आता पुढे काय करायचं आहे, क्यू और आर, क्यू आणि आरमध्ये काय काय करायचं आहे, डिजंक्शन घ्यायचं. ठीक आहे, मग डिजंक्शनचा टेबल काय, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, ऑथराइज ट्रू. मग आता चेक करा इथे काय राईट केलेलं आहे, ट्रू ट्रू, इथे ट्रू फॉल्स, इथे फॉल्स ट्रू, इथे दोन्ही एफ एफ आहे, मीन्स इथे काय एफ, इथे दोन्ही ट्रू आहे, ट्रू फॉल्स आहे, फॉल्स ट्रू आहे, इथे दोन्ही पण काय फॉल्स आहे, मग इथे काय फॉल्स. अदरवाईजच्या कंडिशन राईट करून टाका टी 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 राहिलेल्या ठिकाणी. ठीक आहे, मग आता पुढे काय करायचं आहे, पुढे पी और क्यू और आर. मग पी कुठे आहे कॉलम नंबर वन मध्ये आणि क्यू और आर कुठे आहे कॉलम नंबर किती नंबर आहे, हा 3 4 5 6 मध्ये. दोघांमध्ये काय करायचं और, मग दोन्ही जर फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू राईट करायचं. मग इथे टी आहे, इथे टी आहे, इथे टी आहे, इथे टी आहे, टी टी, इथे चेक करा टी, इथे एफ आहे. ठीक आहे, एफ टी, एफ टी, एफ टी, एफ एफ, दोन्ही ठिकाणी एफ दिसतोय, मग इथे काय एफ, अदरवाईजच्या कंडिशन इथे टाकून द्या. ठीक आहे, मग आता लास्टचा कॉलम, लास्टच्या कॉलममध्ये काय केलंय, पी और क्यू और आर, डबल इम्प्लिकेशन, पी और क्यू और आर. मग हा चेक करावा कुठे दिसतोय, तर हा आहे कॉलम नंबर फिफ्थ मध्ये आणि हा कुठे दिसतोय, तर कॉलम नंबर सेवन मध्ये दिसतोय. मीन्स हा कॉलम आणि हा कॉलम यामध्ये घ्यायचं आहे डबल इम्प्लिकेशन. मग डबल इम्प्लिकेशनचा टेबल काय आहे, तर डबल इम्प्लिकेशन टेबल आहे, इफ बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू सेम देन ट्रू अदरवाईज फॉल्स. मग आपल्याला चेक करायचं आहे सेम सेम ट्रूथ व्हॅल्यू दिसतंय का, मी दोन्ही टी दिसलं पाहिजे किंवा दोन्ही एफ दिसलं पाहिजे. मग इथे टी, इथे टी आहे का, आहे, मग इथे काय टी, इथे टी, इथे टी, इथे आहे का, आहे, मग हे काय टी, इथे टी आहे, इथे पण टी आहे, मग हे काय टी, इथे टी आहे, इथे टी आहे, इथे काय टी, इथे टी आहे, इथे पण टी आहे, टी 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 टी, मग काय टी, एफ एफ, दोन्ही पण एफ एफ आहे, दोन्ही एफ असेल तरी काय टी. मग लास्टचा कॉलम ऑब्झर्व करा, लास्टच्या कॉलमच्या एंट्रीज ऑब्झर्व करा काय टी. मग सर्व एंट्री जर टी असेल तर तुम्ही त्याला काय म्हणता, टोटोलॉजी. मग खाली कसं राईट करणार, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर टी, हेन्स इट इज अ टोटोलॉजी. समजलंय, टेबल प्रिपेअर करा, टेबल तुम्हाला आता येत आहे, फक्त लास्टचा कॉलम ऑब्झर्व करायचा आणि त्याच्यानुसार एक्झाम्पल नंबर थ्री, पी एम्प्लाइज क्यू अँड निगेशन क्यू एम्प्लाइज निगेशन पी. मग आता चेक करा दोनच स्टेटमेंट आहे, तर फोर रो येतील, कनेक्टिव्ह चेक करा 1 2 3 4 5 कनेक्टिव्ह आहे आणि दोन कंपोनंट स्टेटमेंट आहे, मीन्स सेवन कॉलम येतील आणि फोर रोज येतील. मग चेक करा हे आहे त्याचं टेबल, टेबलमध्ये ऑब्झर्व करा सेवन कॉलम दिसत आहे, फोर रोज दिसत आहे. मग आता दोन स्टेटमेंट पी आणि क्यू, निगेशन चेक करा दोघांचं निगेशन आहे. मग आता निगेशन झाल्यानंतर पहिले हा ओपन ब्रॅकेट लागेल, तो इथे राईट करून घेतला. जसा हा ओपन ब्रॅकेट झाला तर हा टोटल ब्रॅकेट फॉर्म होईल, तो इथे राईट करून घेतला आणि लास्टच्या याच्यात पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न इथे येऊन जाईल. ठीक आहे, मग आता चेक करा फोर आपल्या ज्या कंडिशन असतात ते इथे राईट केल्या, टी 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 एफ एफ टी एफ एफ, ह्या कॉमनच आहेत. टेबल बनवताना पण घेतल्या होत्या, स्टेटमेंट पॅटर्नमध्ये पण घेतल्या होत्या, लॉजिकल इक्वॅलन्समध्ये पण घेतल्या होत्या, आत्ता पण घेतल्या, ह्या अशाच राहतील, याच्यात काहीच चेंज होणार नाही, कंडिशन बदलत नाही. मग आता हे निगेशन, पीचं निगेशन इथे राईट केलं, क्यूचं निगेशन इथे राईट केलं, पी आणि क्यूच्या निगेशनला काही प्रॉब्लेम आहे नाही. मग आता पी एम्प्लाइज क्यू, मग एम्प्लाइज मीन्स काय, ट्रूथ टेबल आहे, फर्स्ट स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू अँड सेकंड हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स देन फॉल्स अदरवाईज ट्रू, हा टेबलच आहे आपला. मग चेक करा बरं पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स कुठे आहे, तर सेकंड पोझिशनला, मग इथे काय एफ राहिल्या ठिकाणी काय ट्रू. ठीक आहे, मग आता पुढे चेक करा इथे काय आहे, पी एम प्लस क्यू अँड निगेशन क्यू, मग अँड आहे दोघांमध्ये, मग पी एम प्लस क्यू कुठे आहे कॉलम नंबर फाईव्ह मध्ये आणि निगेशन क्यू कुठे आहे तर कॉलम नंबर फोर मध्ये, पण इथे काय आहे अँड आहे, तर अँड मध्ये काय आहे बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. मग दोन्ही ट्रू चेक करायचं आपल्याला पुढे,
तर दोन्ही ट्रू लास्ट मध्ये दिसतंय, मग इथे काय ट्रू अदरवाइज ची कंडिशन वरती राईट करून टाका, अदरवाइज काय फॉल्स, ठीक आहे. मग आता लास्ट कॉलम, मग आता लास्ट कॉलम मध्ये काय तर पी एम्प्लाइज क्यू अँड निगेशन क्यू एम्प्लाइज निगेशन पी दिलेलं आहे. मग आता हा कॉलम नंबर कितवा दिसतोय, कॉलम नंबर आहे 2, 4, 5, 6 मध्ये हा दिसतोय, आणि याचं इम्प्लिकेशन कुठे घ्यायचं आहे तर कॉलम नंबर 3 मध्ये घ्यायचं आहे. इम्प्लिकेशन असेल तर केअरफुल, इम्प्लिकेशन कसं राईट केलेलं आहे त्याच्यानुसार ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला राईट करायचं आहे. इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल आहे, एक वर स्टेटमेंट हॅविंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू अँड सेकंड हॅविंग ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स देन फॉल्स अदरवाइज ट्रू. तर याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट मीन्स पहिलं जे राईट केलेलं आहे त्याला फर्स्ट म्हणून घ्यायचं आहे. म्हणजे आपण चेक करताना हा जो कॉलम नंबर आहे याच्यामध्ये चेक करणार आहे की पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, इथे ट्रू दिसते तर मग इथे ट्रू आहे तर निगेशन ऑफ पी मीन्स कॉलम नंबर 3 मध्ये जाऊन चेक करा हे एफ आहे का तर नाही आहे. मग हे पण काय होणार आहे अदरवाइज मध्ये जाणार आहे आणि हे पण अदरवाइज मध्ये जाणार आहे. मग इथे फॉल्स येईल का नाही, मग अदरवाइज काय येतं ट्रू. मग लास्टच्या कॉलम मध्ये हे एंट्री झाल्या आणि लास्टच्या कॉलम मध्ये सर्व सर्व एंट्री जर ट्रू असेल तर आपण काय राईट करतो, ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन दी लास्ट कॉलम आर टी हेन्स इट इज अ टोटोलॉजी. समजलंय, ही पण टोटोलॉजी आहे. फोर्थ वन, निगेशन ऑफ निगेशन क्यू अँड पी अँड क्यू. मग आता याचा ट्रूथ टेबल फॉर्म करायचा आहे, नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम चेक करा, दोनच स्टेटमेंट आहे, 4 रोज येतील आणि कनेक्टिव्ह चेक करा 1, 2 हे दोन्ही डिफरंट आहे कारण निगेशन क्यू आहे हा निगेशन ब्रॅकेटचा आहे. 1, 2, 3, 4 4 कनेक्टिव्ह प्लस 2 कॉम्पोनंट स्टेटमेंट 6 कॉलम येतील आणि 4 रोज येतील. मला चेक करा पहिले दोन स्टेटमेंट पी आणि क्यू, निगेशन कोणाचं आहे फक्त क्यूचं आहे, मग क्यू आला पीचं निगेशन नाही. मग हा ब्रॅकेट पुढच्या ह्याच्यात राईट करून घ्या, जसं हा ब्रॅकेट कम्प्लीट झाला तसं निगेशन पण लागणार आहे, नेक्स्ट कॉलममध्ये ते राईट करून घ्या. आणि हे कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही काय करा, पूर्ण कॉम्पोनंट स्टेटमेंट पुढे राईट करून घ्या, सॉरी स्टेटमेंट पॅटर्न पुढे राईट करून घ्या. मग हा झाला रो, आपल्या फोर कंडिशन नेहमीप्रमाणे इथे राईट केलेलं आहे, टी 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 एफ एफ टी एफ एफ, ठीक आहे. क्यूचं निगेशन इथे राईट केलेलं आहे, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी. मग जसं हे कम्प्लीट झालं आपण अँडचं टेबल घेणार आहे, निगेशन क्यू आणि पीमध्ये कंजंक्शन घेणार आहे. कंजंक्शन टेबल काय, बोथ स्टेटमेंट हॅविंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू देन ट्रू अदरवाइज फॉल्स. मग चेक करा कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 3 चेक करायचा. मग 1 आणि 2 मध्ये दोन्ही ट्रू आहे का, 1 आणि 3 मध्ये नाही. नंतरून चेक करा इथे फर्स्ट कॉलममध्ये टी आहे, सेकंड थर्ड कॉलममध्ये टी आहे मीन्स एक आहे ट्रू. इथे चेक करा दोन्ही ट्रू आहेत का, नाही आहे. इथे चेक करा नाही आहे, मग अदरवाइजच्या कंडिशन इथे राईट करू. जसं हे कम्प्लीट झालं पुढे याचं निगेशन करायचं आहे, याचं निगेशन टी, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, एफचं निगेशन टी, हे झालं निगेशन. मग आता निगेशन झाल्यानंतर लास्टचा कॉलम फॉर्म करायचा आहे, लास्टच्या कॉलम मध्ये काय केलेलं आहे, कॉलम नंबर 5th आणि कॉलम नंबर 2nd यांचं काय घेतलेलं आहे, कंजंक्शन. मग कॉलम नंबर 5th हा आहे, हायलाइट करतो ना, हा कॉलम नंबर 5th आहे आणि हा कॉलम नंबर 2nd आहे. याच्यामध्ये काय करायचं, कंजंक्शन घ्यायचं. कंजंक्शन टेबल काय, इफ बोथ स्टेटमेंट हॅविंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू देन ट्रू अदरवाइज फॉल्स. मग चेक करा दोन्ही ट्रू आहेत का, आहे टी. दोन्ही ट्रू आहेत का, नाही. दोन्ही ट्रू आहे का, आहे. मग हे दोन्ही ट्रू आहेत का, कॉलम नंबर 2nd आणि कॉलम नंबर 5th नाही आहे. मग अदरवाइजच्या कंडिशन इथे येतील एफ आणि एफ. मग आता चेक करा लास्ट कॉलमच्या एंट्रीज, मग दोन सर्व सर्व एंट्रीज ट्रू आहेत का, नाही. सर्व सर्व एंट्री फॉल्स आहे का, नाही. मीन्स काय, ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर नायदर ट्रू नॉर फॉल्स. मग ट्रू पण नाही आहे सर्व सर्व आणि सर्व सर्व फॉल्स पण नाही. मग अशी जर कंडिशन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हेन्स इट इज अ कॉन्टिजन्सी, ठीक आहे. समजलं. मग सर्व एंट्री जर टी आल्या तर टोटोलॉजी, सर्व एंट्री जर एफ आल्या तर कॉन्ट्रडिक्शन आणि मिक्सिंग आल्या तर त्याला काय म्हणतात, कॉन्ट. मग याच्यावर होमवर्क आहे, हे काही होमवर्क दिलेले आहे, चेक करा सॉल्व करा. टेबल जोपर्यंत तुम्ही फॉर्म करत नाही तुम्हाला लक्षात येणार नाही की याच्यात टोटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन आहे का कॉन्टिजन्सी आहे. पहिले टेबल प्रिपेअर करा, लास्टचा कॉलम चेक करा आणि लास्टच्या कॉलममध्ये ऑब्झर्व करून याचा रिझल्ट राईट करायचा आहे, ठीक आहे. जसे होमवर्क सॉल्व होतील सेंड करा, मी चेक करतो आणि जर समजा करेक्शन असेल तर तुम्हाला मी ते रिसेंड करेन. थँक्यू.
खाली नंबर आहे माझा, काही प्रॉब्लेम आला तर याच्यावर कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे.